अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींची निवडणूक दिनांक 18 डिसेंबर रोजी पार पडली असून 20 डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे। तर या निवडणुकीत 12 ग्रामपंचायतींपैकी 8 ग्रामपंचायतींवर बीजेपी पक्षाचा तर 4 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे। विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत आपल्या विजयाचा जल्लोष साजरा केला आहे। Thank you.
आम्ही शेतकरी व कामगार बंधू भगिनींचे परिवर्तन पॅनल उभे केले होते. आमचं अपक्ष पॅनल होतं. आमच्या सरपंचपदाचे जे उमेदवार होते प्रशांत सुरेश पाटील हे एकमताने निवडून आलेले आहे आणि आमच्या पॅनलचे चार उमेदवार हे विजयी झालेले आहे आणि आम्हाला अजून कुठल्या पक्षासोबत जायचं हे आम्ही अजून काही ठरवलेलं नाही आहे. नाव सांगा. नाव माझं प्रल्हाद भास्कर पाटील पॅनल प्रमुख. आणि सरपंच कोण? सरपंच नाव सांगा. प्रशांत अली देशपांडे. काय सांगणार आपण आज विजयी झाला एकमत आणि विजय असणार. गावाच्या विकासासाठी काम करेल हा माझा निर्धार आहे म्हणून लोकांनी मला विजयी केलेलं आहे. कोणासोबत जाण्याची तयारी? गावातील सर्व लोकांचे आभार मानतो मी. मला या निवडून दिले सरपंचपदासाठी विजयी केले त्याबद्दल. आज महाराष्ट्र राज्याचे माजी उपसभापती आचार्य शिक्षण महर्षी आदरणीय आचार्य गजाननजी गरुड यांच्या 38वे पुण्यस्मरण सोहळ्यास विनम्र असं अभिवादन करतो. आज जामनेर तालुका या ठिकाणी 13 ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकींचे निकाल जाहीर होत आहेत. त्यात चिलगावी ग्रामपंचायत बिनविरोध झाली. त्यात 5 सदस्य आपले बिनविरोध निवडून आले त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे पळसखेडा या ठिकाणी सरपंच व इतर 6 सदस्य आपले निवडून आले चांगल्या मतांनी निवडून आले. त्याचप्रमाणे करमाड या ठिकाणी आपला सरपंच व 5 सदस्य तसेच खातगाव या ठिकाणी सरपंच व 9 सदस्य आणि रांजणी विधानसभा क्षेत्रप्रमुख आदरणीय किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच व 5 सदस्य निवडून आलेत यांचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो. अतिशय चुरशीच्या निवडणुकीत आणि ग्रामविकास मंत्रीचा असलेला हा विधानसभा क्षेत्र या तालुक्यात ही बाजी चांगली त्यांनी मारली. खरोखर त्यांचं कौतुक केलं तर इतकं कमी आहे. त्यांचं अभिनंदन केलं तर इतकं कमी आहे. त्यांना भविष्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा त्यांचं त्रिवार अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे रांजणीला आमचे 5 सदस्य निवडून आले. टाकळीला 3 सदस्य निवडून आले. त्याचप्रमाणे चिंचखेडा येथे 5 सदस्य निवडून आले. या सर्व सदस्यांचंही मी युतीचे जरी असले तरी त्या सरपंचांचं आणि सदस्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि भविष्याच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. माननीय आमदार गिरीश भोमाजन यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा जामनेर तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीची घोडदौड सुरू आहे. जवळपास 12 ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ घातली होती. त्यापैकी 1 ग्रामपंचायत यापूर्वीच भारतीय जनता पार्टीची बिनविरोध झालेली होती. उरलेल्या 11 ग्रामपंचायतीचा निकाल आता हाती आला असता 9 ग्रामपंचायती हा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आलेल्या आहेत आणि 10वी ग्रामपंचायत देखील आपल्या संपर्कात आहे. खऱ्या अर्थानं भाऊंच्या नेतृत्वाचा त्यांच्या विकासाच्या दृष्टीला लोकांनी स्वीकारलेला असल्यामुळे हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. आज जामनेर तालुका येथे 2022 ग्रामपंचायतीचे निकाल आज लागले. निकालामध्ये 4 ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच आमचे निवडून आले. मी सर्वात प्रथम ज्या जनतेने कौल दिला आणि जो मताधिक्य या सरपंच लोकनियुक्त सरपंचाच्या पाठीशी उभं केलं याच्याबद्दल मी त्यांचे आभार आणि धन्यवाद मानतो. जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कमीत कमी आमच्या 8 जागा सरपंचाच्या आल्या असतात. परंतु निसट्टा पराभव काही ठिकाणी कार्यकर्त्यांना व तिथल्या सदस्यांना घ्यावा लागला. 5, 5, 5, 6, 6 सदस्य आमचे बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये निवडून आले. तसे 8 ग्रामपंचायती आहेत. सोनारीची ग्रामपंचायत ही पूर्ण आमची बिनविरोध म्हणजे बिन याच्यासारखीच आम्हाला तिथे निकाल लोकांनी दिला आम्ही असं मान्य करतो. त्या लोकांची सोनारीच्या तिथल्या जनतेचे आम्ही आभार व्यक्त करतो. सोनारी असेल पळासखेडा असेल जिथे पळासखेडा येथे 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता होती तिथे आज ती सत्ता जनतेने त्यांच्या जो आज निकाल आम्हाला त्यांनी दिला त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. आणि अशा अनेक ग्रामपंचायती आहेत की तिथे त्या सदस्यांनी आज जो विजय मिळवलेला आहे हा सगळा मतदाराच्या भरोशावर मिळवलेला आहे. आम्ही त्या सर्व सदस्य ग्रामपंचायत निवडून आलेले सरपंच यांचे मनापासून आज आम्ही धन्यवाद त्यांना आणि आभार व्यक्त करतो. त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचाच आम्ही त्यांचा आज धन्यवाद म्हणतो. आणि अशीच जनता
निकाल देत राहील. येणाऱ्या पुढील ग्रामपंचायतची झाल्यानंतर आता अनेक ग्रामपंचायती पुढे अजून आहेत, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे, असाच निकाल या जनतेने आम्हाला द्यावा अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो व पुनश्च त्यांचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. या बातमीत तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.